नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं कृषी दर्शनच्या महाअपडेटमध्ये। पाहूयात शेतीविश्वातली आत्ताची महत्त्वाची बातमी। बातमीला सुरुवात करण्याअगोदर शेतीविषयक लेटेस्ट आणि अपडेटेड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन टच करायला विसरू नका। चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। नापिकीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी पीक विमा कंपनीच्या नावाखाली शासन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे। ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे की कॉर्पोरेट कंपन्यांच्या भल्यासाठी असा संशय उपस्थित होत असल्याची टीका रॅमेन मॅक्सेस पुरस्कार विजेते पत्रकार पी साईनाथ यांनी केली आहे। ते मराठी पत्रकार परिषदेच्या 2 दिवसाच्या 42व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी नांदेड इथे बोलत होते। त्यांनी पुढे बोलताना म्हणाले की आपत्तीच्या काळात पिकांना विम्याचे संरक्षण मिळावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक धैर्य लाभावे म्हणून 13 जानेवारी 2016 रोजी सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली। मात्र ही योजना फसवी आहे। यात शेतकऱ्यांचे हित काहीच नाही। शासन सांगेल त्याच कंपनीचा विमा शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे। त्यासाठी कंपनीची निवड करण्याचेही स्वातंत्र्य शेतकऱ्यांना नाही। विशेष म्हणजे या कंपनीची कार्यालये त्या जिल्ह्यात उपलब्ध नाहीत। शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या त्यांनी कुणाकडे कराव्या असा मोठा प्रश्नही आहे, असेही साईनाथ यांनी सांगितले आहे। तर शेतकऱ्यांपेक्षा पीक विमा कंपन्यांचे हित जोपासणारी ही योजना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। खरंच शेतकऱ्यांपेक्षा पीक विमा कंपन्यांचे हित जोपासणारी ही योजना आहे का? तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनही टच करा। परत भेटूत नवीन अपडेटसोबत। धन्यवाद।